नमस्कार, आपण आहोत मराठी एक नंबर बातम्याच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती. आपण आहोत थेट संवाद साधणार आहोत अग्निशमन अधिकारी दीपक घोष सरांसोबत. हा संवाद साधण्याचं नेमकं कारण असं की नुकतंच वर्ल्ड फायर फायटर्स गेम साऊथ कोरियाला संपन्न झालं आणि या स्पर्धेमध्ये मुंबई अग्निशमन दलाचे 13 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान यामध्ये सहभागी होते. तर नेमका हा प्रवास कसा झाला याच विषय आपण घोष सरांकडनं जाणून घेणार आहोत. तर सर, सर्वात पहिलं प्रथम तुम्हाला फार फार अभिनंदन की मुंबई अग्निशमन दलाचं नाव एक साता समुद्र पलीकडे गेलं आणि चांगलेच पारितोषिक तुम्ही पटकावून आणले, तर त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. आणि हा नेमका प्रवास कसा घडला, कशी सुरुवात झाली, काय अडथळे आले हेच आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न तुमच्याशी करणार आहोत. तर हे नेमकं कसं सुचलं फायर ब्रिगेडमध्ये, काय कधी आतापर्यंत हे घडलेलंच नव्हतं, तर हे कोणामुळे झालं आणि कसं हा प्रवास झाला तुमचा? धन्यवाद. आम्ही मुंबई फायर ब्रिगेडमध्ये जवळपास 25 वर्ष सर्व्हिस करत आहोत आणि मुंबई फायर ब्रिगेडचा 100 वर्षापेक्षाही जास्त इतिहास आहे. हे जे वर्ल्ड फायर फायटर गेम्स आहेत हे एक मिनी ऑलिम्पिकसारखा आहे. त्याच्यामध्ये फायर ब्रिगेडचे संदर्भित इतर स्पर्धासुद्धा आहे. याच्यामध्ये भाग आजपर्यंत इंडियामधून कोणीही प्रतिनिधित्व केला नव्हता आणि आम्हाला एक मागच्या वर्षी आपल्या इंडियामध्येच एक इंडियन फायर सर्व्हिस गेम्स म्हणून नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. प्रथमच त्याचा मशालसुद्धा माझ्याकडे प्रथमच आलेला होता आणि ते एक असोसिएशन आहे इंडियन फायर सर्व्हिस गेम्स, त्या असोसिएशनतर्फे आम्हाला एक लेटर आला होता आणि साऊथ कोरियावरून पण एक लेटर आला होता की तिथे आपल्या मुंबई व इंडियाचे प्रतिनिधित्व पाठवून तिथे भाग घ्यावा म्हणून. तर त्याप्रमाणे आम्ही आमची जाण्यासाठी तयारी सुरू केली असता आमचे डायरेक्टर व CFO साहेब श्री रांदळेसो यांनी त्याच्यामध्ये आम्हाला जाण्यासाठी प्रोत्साहन दिला. त्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आले कारण की बरेच जे नवीन नवीन आमचे अग्निशामक आहेत त्यांच्याकडे पासपोर्ट वगैरे सुद्धा नव्हता. तर पासपोर्टची तयारी करणे, व्हिजाची तयारी करणे, त्याच्यामध्ये बरेचसे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन घ्यायला लागतात. तर आमचे DMC साहेब, AMC मॅडम आणि कमिशनर साहेब या सर्वांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं आम्हाला सहकार्य केला, लवकरात लवकर आम्हाला सर्व परमिशन्स उपलब्ध करून दिली आणि त्यांनी आम्हाला खूप चांगला सहकार्य केलेला. या फायर फायटर्स गेममध्ये कोणकोणत्या खेळांचा सहभाग होता आणि त्याची तयारी तुम्ही कशी केलेली? या फायर जे गेम्स आहेत, वर्ल्ड फायर गेम्स आहेत, याच्यामध्ये ऑलिम्पिकमध्ये असणारे सर्व गेम्स जसे की धावणे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस, पोहणे, तसेच इतर जे काय तुम्ही विचार करू शकता ते सर्व गेम्स त्याच्यामध्ये होते. जवळपास 150 गेम्स होत्या त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 64 देशाच्या लोकांनी भाग घेतला होता. एकूण त्याच्यामध्ये 6,680 खेळाडू सहभाग झाले होते आणि याकरिता आपण नागपूरमध्ये भरवलेल्या स्पर्धेची आमची तयारी असल्यामुळे तिथेसुद्धा आमचा खूप चांगला त्याचा उपयोग झाला. त्याचप्रमाणे तिथे एक वर्ल्ड्स टफेस्ट फायर फायटर अलाईव्ह म्हणून एक स्पर्धा होते ज्याच्यामध्ये आमच्या अग्निशमन दलाला लागणारे जे इतर कार्य आहेत सगळ्यांची आमची शारीरिक क्षमता व इतर वस्तूची तिथे चाचणी घेतली जाते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 4 लेन्स असतात आणि वेगवेगळ्या अडथळ्या व शर्यत असतात ते ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचे असतात. आमच्या मुंबईमध्ये हल्लीच भरवलेले आमचे रांदळे साहेब यांनी कॉम्बॅट 360 एक स्पर्धा भरवली होती, त्याच्यामध्ये आम्ही सहभाग केला होता आणि त्याचा आम्हाला एक खूप फायदा झाला. आमची त्याच्यामध्ये आमचा मनोबल वाढलेला होता आणि त्याच्यामुळे आम्ही ती स्पर्धासुद्धा व्यवस्थित वेळेमध्ये पार करून इंडियामध्ये प्रथमच ते टफेस्ट फायर फायटर अलाईव्ह होण्याचा मान मिळवला. पण अग्निशमन दल हे 24 तास ऑन ड्युटी असते, कधी आग लागते आणि तुम्हाला धावावं लागतं, मग हे काम आणि खेळ ह्याचं म्हणजे कसं समन्वय साधण्याचं लागेल? आता तुम्हाला वर्ल्ड लेवलला जर खेळायचं आहे तर तुम्हाला त्याच्या प्रॅक्टिसला पण तेवढीच वेळ दिली पाहिजे, मग वेळ मिळत होता का कुठेतरी प्रॅक्टिसला, का नुसतं कामातच, कसं हे जमलं कसं? कुठल्याही जर आपण आपल्या मनामध्ये चांगला स्वप्न विचार केला आणि त्याला पूर्ण करण्याचा आपण संकल्प घेतला तर त्यासाठी मार्ग निश्चितच निघतो. त्याप्रमाणेच कुठलीही गोष्ट अशक्य अशी नाही आहे. तर 24 तासमध्ये काम करूनसुद्धा
सकाळी लवकर उठून आणि त्याच्यामध्ये आपला जो काय छंद असेल किंवा आपला स्पोर्ट्स आहे, आपला शारीरिक क्षमता जोपासण्यासाठी व्यायाम करणे, धावणे, हे सर्व कार्य आम्ही सकाळी लवकर उठून करत असतो. रात्रीसुद्धा वेळ मिळाला तर आम्ही जिममध्ये वगैरे जात असतो. त्याचप्रमाणे जे लोक 8 तासमध्ये काम करतात त्यांना ड्युटीमध्ये सुद्धा जिमची सोय मुंबई फायर ब्रिगेडमध्ये करून दिलेली आहे. ते लोक आपले शारीरिक क्षमतेची जोपासना करतात व त्यांनासुद्धा आमच्याकडे ड्रिल्स आणि स्पर्धा होतात, खेळाचे स्पर्धा भरवले जातात वार्षिक, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना प्रोत्साहन मिळतो. तर असे करून आम्ही आमची मुंबई फायर ब्रिगेडमध्ये लोकांचा जीव व संपत्तीचे रक्षण करणे, तसेच खेळामध्ये पण आपला छंद जोपासणे, हे दोन्ही काम एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतो. आता एक सगळ्यात म्हणजे तुमचं अभिमानास्पद बाब होती की तुमचं वर्ल्ड फायर फायटर्स गेममध्ये पारितोषिक मिळवले, तर कुठल्या स्पर्धेमध्ये आणि कोणाला पारितोषिक मिळाले याबद्दल काही सांगू शकाल का? हां, आमच्याकडे वेगवेगळ्या खेळांमध्ये आम्ही भाग घेतला. त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जगामध्ये 7व्या रँकिंगवरती इंडियन फायर सर्व्हिस राहिली. तर त्याच्यामध्ये इंडियामधून टोटल 70 जण गेले होते आणि आपण जवळपास 50 मेडल्स आणलेले आहेत. आणि मुंबई फायर ब्रिगेडची जर आपण वार्ता करतो तर मुंबई फायर ब्रिगेडमध्ये आपण 13th वर्ल्ड फायर फायटर्स गेम्स होता आणि त्याच्यामध्ये आपण 13 लोक घेऊन गेलेलो, 13th बरोबर 13 लोक घेऊन गेलेलो आणि 13 लोकांमध्ये आपण 7 मेडल आणलेले आहेत. पहिल्यांदाच जाऊन 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल आपण पटकावलेला आहे. 3 गोल्ड आपण 1 टेनिसमध्ये आणलेला आहे, 1 भालाफेकमध्ये आणलेला आहे व 1 बेसबॉलमध्ये आणलेला आहे. तसेच आपले सिल्वर मेडल आपण वॉटर पोलोमध्ये आणलेला आहे, धावण्यामध्ये आणलेला आहे आणि 1 डिस्कस थ्रोमध्ये आणलं आहे. तसेच आपल्याकडे 1 कांस्यपदकसुद्धा आहे, ते पण धावण्यामध्ये आणलेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राविण्य मिळवलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अजून म्हणजे स्पर्धेमध्ये भाग घेण्याचं काही प्रयोजन आहे का? आणि त्याच्यासाठी जसं आता तुमचं मनोबल वाढलेलं आहे की आपणही जिंकू शकतो, पण कुठेतरी स्पोर्ट्सला प्राधान्य द्यावं, म्हणजे अग्निशमन दलाने स्पोर्ट्समॅनला प्राधान्य द्यावं आणि त्यांना स्पोर्ट्ससाठी खास तयार करावं, असं काही प्रयोजन वगैरे होणार आहे का फायर ब्रिगेडमध्ये येणाऱ्या काळामध्ये? येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षी 2019 आपल्या इंडियामध्ये आपण इंडियन फायर सर्व्हिस गेम्स तसेच एशियन फायर सर्व्हिस गेम्स आयोजित करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मुंबई अग्निशमन दलाकडून हिरारीने भाग घेतला जाईल. त्याचप्रमाणे 2020 डेन्मार्कमध्ये याच खेळाची वर्ल्ड फायर फायटर्स गेम्स 14वा खेळ याचा आयोजन करण्यात येणार आहे. आपल्या मुंबई अग्निशमन दलाचे तिथे आपण जास्तीत जास्त जवान घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. तसेच आपले महिला अग्निशमकसुद्धा भरती झालेले आहेत, त्यांनासुद्धा आपण वाव देऊन त्यांनासुद्धा आंतरदेशीय स्पर्धामध्ये घेऊन जाणार आपण. तसेच आम्ही आमच्या सर्व खेळाडूंच्या वतीने ग्वाही देतो की याच्या पुढे आपण अजून तयारीने जाऊन जास्तीत जास्त मेडल आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी लागणारा सहकार्य व त्याच्यासाठी काही आवश्यक सामग्रीसुद्धा लागते खेळण्यासाठी, तर त्या सर्वांसाठी आमच्या मुंबई अग्निशमन दलातर्फे, आमच्या सर्व अधिकाऱ्यांतर्फे व आमचे वरिष्ठ जे BMC आमचे अधिकारी आहेत ते आम्हाला नेहमीच मदत करत असतात आणि त्यांच्यातर्फे अशीच मदतीची अपेक्षा आहे. असं बोलून आणि पुढच्या याच्यासाठी आम्हाला देशासाठी अजून अभिमानास्पद कामगिरी करता येईल अशी तुम्हाला नक्कीच ग्वाही देतो.